आवाज मानदेशाचा। राज्यातील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची नियत चांगली नाही, त्यामुळे मी कोणत्याच पक्षावर अवलंबून नाही, तर मी माझा स्वतःचा पक्ष राज्यासह देशामध्ये वाढवण्यासाठी फिरत आहे। मी लोकसभेच्या 48 जागा नव्हे तर 543 जागा लढवणार असून त्यासाठी संपूर्ण देशातील जनता माझ्या पाठीशी आहे। गुजरात आणि महाराष्ट्रात मी झंझावात सुरू केला असून मी कोणाकडे तिकिटाची भीक मागणारा नाही, तर मी तिकीट देणारा नेता आहे। मी एक दिवस या देशाचा पंतप्रधान नक्की होणार आहे असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी म्हसवड येथे मान चौफेरशी बोलताना व्यक्त केलाय। आमदार जानकर यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो वाहनांची रॅली काढत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून त्यांचा हा झंझावात पाहून सर्वसामान्य जनता त्यांनाच आता आपले दैवत मानू लागल्याचं चित्र आहे। म्हसवड शहरात त्यांच्या वाहनांचा ताफा आला असता माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार स्वागत केले, यावेळी ते बोलत होते। यावेळी बबनदादा वीरकर आप्पासाहेब पुकळे यांनीही आमदार जानकर यांचे म्हसवड नगरीत स्वागत करीत आमदार जानकर यांचा जयघोष केला। रासपाचे किती खासदार, किती आमदार आहेत, किती जडपी मेंबर आहेत, किती नगरसेवक आहेत, यातून हे केलं। आपण एखाद्या पक्षावर अवलंबून राहू नये या मताचा मी आहे। कष्टानं राष्ट्रीय समाज पक्ष जनतेच्या सहयोगातून, जनतेच्या पैशातून आताच मला मानवलेच्या नदी पात्रात कुळकुटीचे यादव म्हणून कार्यकर्ता आहेत, त्यानं मला 5,000 नोटांचा हार घातला। आता कालपासून काल टेंभुर्णी देखील 50,000 हार मिळाला, कारण ही जी रॅली आहे स्वतःच्या त्यागातनं कष्टातून आलेल्या माणसानं कुठलाही पैसे देऊन आलेले नाहीत, हे माझ्या कार्यकर्त्याच्याच गाडी आहेत। अशा जवळजवळ 5,000 गाड्या माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याजवळ आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता कमीत कमी 10,00,000 रुपये खर्च करणे इतकं ताकद तयार झाली आहे। त्यामुळं जनतेचा पैसा त्यागातून सत्तेकडे जायचा आहे, त्यामुळे आपण भाजपवर किंवा काँग्रेसवर अवलंबून राहण्याचा अर्थ नाही। भाजपवर आम्ही मित्रपक्ष आहे, भाजपनं नाही जागा दिल्या तर आम्ही स्वतंत्र हिमतीवर आमच्या तयारीला आम्ही कामाला लागलो आहे। 48 जागा नव्हे 543 जागेच्या लोकसभेची तयारी करतो आहे। 4 राज्यात मला मान्यता मिळालेली आहे आणि मी महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून 2 ठिकाणी स्वतः मी खासदारकीचा अर्ज भरतो आहे। मिर्झापूर आहे आणि महाराष्ट्रातून बारामती आहे, माढा आहे, परभणी आहे, ईशान्य मुंबई जवळ 4 एका ठिकाणी स्वतः आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, महासचिव मंडळी बाकीच्या ठिकाणच्या, ही रॅलीचा झलका आहे। ही फक्त माढा लोकसभेसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेत अशाच 1,000 गाड्यांची रॅली निघणार आहे। आणि मी प्रत्येक ठिकाणी नसेल, मी बिहारमध्ये असेल, मी उत्तर प्रदेशमध्ये असेल, आमचे राज्याचे अध्यक्ष आणि महासचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अशा रॅलीचे आयोजन केलं आहे। काल पंढरपूरला आम्ही उद्घाटन केलं, काल विशेष म्हणजे मला काँग्रेसनं, भाजपनं, शिवसेनेनं, राष्ट्रवादीनं, मनसेनं, आरपीआयनं, सर्व जे भारतातले पक्ष आहेत त्या साऱ्या पक्षांनी माझं स्वागत केलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की आग्रह केला, किंवा साहेब तुम्ही बारामतीवाले म्हणतात बारामतीमध्ये राहा, माडावाले म्हणतात माडा परभणीला गेल्यावर परभणीनं वाढा, पण मला आज हृदय माझं म्हणतंय की मी परभणीतून आजच खासदार झालो, पण त्या अर्ज भरायला मला जावं लागेल। म्हणूनसाठी अजून काही फायनल केलेलं नाही। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवटे आहे, तो तिकीट देतील त्या मतदारसंघातून मी लढणार, ते सांगतील तिथं माझं हेलिकॉप्टर एका सभेला लँड होणार। मी भाजपवर, शिवसेनेवर, राष्ट्रवादीवर, काँग्रेसवर अवलंबून नाही, मी स्वतः क्रिएटर आहे, आय एम नॉट डिमांडर। मी कुणाचं तिकीट मागायला, मला भीक मागायला जायला गरज नाही। भाजप आणि काँग्रेस दोघांचे एकाच माळीचे म्हणे, भाजपची नियत बी चांगली नाही आणि काँग्रेसची नियत बी चांगली नाही। त्यांना गरज वाटेल तर महादेव जानकरला घेतील आणि गरज नसेल तर मी स्वतःच्या हिमतीवर चालायची माझी ताकद आहे। जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी मी भारतात 40 झाले फिरत आहे, आज नाही फिरत। त्यामुळं आज मला आनंद वाटतोय की मी माझ्या जन्मगावातच आलो आहे, म्हसवड ही नगरी माझी आहे। मी ज्यावेळेस लोकसभेला उभं राहिलो तेव्हा मला 1 मतदान ह्या शहरानं दिलं, त्या शहरामध्ये येताना 5 करावं पण आज मी थांबलो। सर्व भारतातल्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी मला तन मन धारण मदत केली त्यांचा मी आभारी आहे। एक दिवस पंतप्रधान म्हणून तुषार वीरकरच्या घरी मी आलो। मान सुपर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।